विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी गोड बातमी मिळणार आहे असं सूचक वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार अजित पवार दिवाळीनिमित्त कुटुंब एकत्र आलाय, काही दिवसात गोड बातमी मिळू शकते असं त्यांचं वैयक्तिक मत आहे असं अनिल पाटील म्हणाले। गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना मोठा पश्चाताप झालाय, आम्ही या बाजूला का राहिलो असा पश्चाताप त्यांना होतोय, त्यांच्या बोलण्याहून मला अंदाज येतोय असा दावा अनिल पाटील यांनी केलाय। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा।